समोर आलेला एखादा लहानसा कागदाचा तुकडा, त्याच्यावरच्या दोन चार ओळींचा मजकूर, पुढ्यात येऊन पडलेलं एखादं पत्र किंवा एखादी निमंत्रण पत्रिका, रोजच्या साचेबंद व्यवहारापासून आपल्याला दूर दूर घेऊन जाते. मनाला पंख फुटतात आणि सारखा पुढं धावणारा काळ काही क्षणांसाठी पुन्हा जणू माघारी येतो. अशीच ही समोरची निमंत्रण पत्रिका, माझी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याची, माझी शाळा. सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. ज्ञानाचा पावसाळा ग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळा ग, सुंदर माझी शाळा. पाऊस पडतो ज्ञानाचा, घडतो गोळा मातीचा. पाऊस पडतो ज्ञानाचा, घडतो गोळा मातीचा. विद्येचा फुल तो मळाग, सुंदर माझी शाळा, सुंदर माझी शाळाग, सुंदर माझी शाळा.
शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर, शाळा ज्ञानाचे भांडार, शाळा सुंदर सुंदर, शाळा ज्ञानाचे भांडार, शाळा सुंदर सुंदर, शाळा सुंदर सुंदर। शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग, शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग, संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य, संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य, देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर, देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर, शाळा शिक्षणाचा निर्मळ झरा, ज्ञानाचा मार्गच खरा, शिक्षणाचा निर्मळ झरा, ज्ञानाचा हा मार्गच खरा, पुन्हा संधी मिळेल का, सांगा जमसुद शाळेवानी कुठे शिक्षण मिळेल का, शिक्षण मिळेल का, सांगा शुद्ध शाळेवाणी
वाणी कुठे शिक्षण मिळेल का? सांगा जामसूत शाळेवाणी कुठे शिक्षण मिळेल का? सांगा जामसूत शाळेवाणी कुठे शिक्षण मिळेल का? भविष्य उज्ज्वल करण्यासाठी शिक्षण हे मोलाचे, शिक्षण हे मोलाचे, शिक्षण हे मोलाचे। स्मरणात आमच्या नाव ते राहील जामसूत या शाळेचे, जामसूत या शाळेचे, जामसूत या शाळेचे। सारे शिक्षकांच्या या शिकवणीचा, सारे शिक्षकांच्या या शिकवणीचा पुन्हा अनुभव मिळेल का? सांगा जामसूत शाळेवाणी कुठे शिक्षण मिळेल का? सांगा जामसूत शाळेवाणी कुठे शिक्षण मिळेल का? शाळेचे दिवस आठवणी आनंद होई आम्हाला, आनंद होई आम्हाला, आनंद होई आम्हाला। शाळे जातो निरुपद्रवनी दुःख ते झाले मला, आशीर्वाद हा गुरु जनांचा, आशीर्वाद हा गुरु जनांचा, आम्हा साऱ्यांना मिळेल का? सांगा जामसूत शाळेवाणी कुठे शिक्षण मिळेल का? सांगा जामसूत शाळेवाणी कुठे शिक्षण मिळेल का? आपण जर पाहिलं तर त्या काळी दुर्गम भागात या विद्यालयाची सुरुवात झाली। आणि माझी शाळा, माझी शाळा, शाळा सोडताना खरं म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं शाळा सोडण्यात एवढं काय विशेष होतं। मुली मात्र शेवटच्या दिवशी सारख्या रडत होत्या, सरांपासून शिपायापर्यंत सर्वांच्या पाया पडत होत्या। मला आठवते आम्ही रडणाऱ्या मुलींची जाम खेचली होती। खरं तर डोळ्यातलं पाणी लपवताना आमचीच गोची झाली होती। एकमेकांकडे पाहून लगेच सावरला आम्ही स्वतःला, मनाशीच म्हटलं आता उगीच रडायचंच कशाला। भले शाळेतली काही जुनी नाती तुटतील, त्यात काय एवढं, कॉलेजमध्ये तर नवीनच भेटतील।
दिवस वर्ष कसे जातील कळणार नाही. पुन्हा कधी पावलं इथे वळणार नाही. रडावंसं वाटत होत पण कोणी रडलंच नाही. शाळेतून बाहेर पडताना वळूनही पाहिलं नाही. पण आता मात्र शाळेत जावंसं वाटते. शेवटच्या बाकावर बसावंसं वाटते. शाळेतल्या तासांपेक्षा मधल्या सुट्टीची सर्वांना ओढ असायची. कारण तेव्हाच सर्वांना आपली माणसं भेटायची. आज मात्र बरोबर कुणीच नसतं. शाळेच्या आठवणीने रडताना असं वाटतं तेव्हाच रडायला हवं होतं. शाळा सोडताना असं वाटतं तेव्हाच रडायला हवं होतं. शाळा सोडताना